सातारा जिल्ह्यातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। घामट घर ते करवा या ठिकाणची नाले ही सतत तुंबून राहिलेली असतात, यामुळे इथे स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे। वारंवार लोकप्रतिनिधींना सांगून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे। नक्की काय इथे बातमी आहे पाहूयात सविस्तर। या ठिकाणी सिमेंट पाइपलाइन टाकून गटार बंदिस्त करण्याचे काम हे स्वखर्चाने आज केले गेले आहे। याची माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली। अधिक माहिती अशी की मध्यंतरी लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांनी या ठिकाणचे गटर जेसीपीने उकरले होते, मात्र बंदिस्त पाइपलाइन केली नाही। यामुळे काही नागरिकांना स्वखर्चाने सुमारे 10,000 रुपये खर्च करून आपल्या समोरील गटारे सिमेंट पाइपलाइन टाकून बंदिस्त करावी लागली। यामुळे उकरलेल्या भागांमध्ये पुन्हा खाल्लेल्या जेसीबीने गटर बुजवण्यात आले होते, त्यामुळे पाणी साठून राहत होते आणि ते परत रहिवाशांच्या घरामध्ये शिरत होते। या गोष्टीची तक्रार माजी नगरसेवकांकडे केल्यानंतर तातडीने स्वखर्चातून सदरचे घटक हे सिमेंट पाइपलाइन टाकून दुरुस्त करण्याचे काम हे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केलेले आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये धामट घर ते करवा घर हा भाग अत्यंत त्रासदायक झालेला होता। या ठिकाणी असणारा जो नाला आहे, गटर आहे, हे पूर्णतः चोक झाल्याने आणि ते बुजलेले असल्याने साफ करता येत नव्हती। याबाबत वारंवार तक्रार त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक रणसिंग असतील, महाजन आहेत, खिरे आहेत, लोहना आहेत, धामट आहेत, हे करत होते। मात्र दोन्ही लोक नगरसेवक याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष द्यायला तयार नव्हते। नगरपालिकेतनं कुठल्याही प्रकारचं काम होत नव्हतं। मात्र आत्ता प्रशासकीय कामकाज सुरू झाल्यानंतर मी माननीय मुख्याधिकारी यांच्या कानावर घालून त्या ठिकाणी स्वखर्चाने ही पाईप बंदिस्त गटर करून देण्याची भूमिका घेतली।